मी डॉक्टर रामदास कुटे, आपणा सर्वांना तिसऱ्या जागतिक सुरक्षित अन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अन्न, वस्त्र आणि निवारा मानवाच्या मूलभूत तीन गरजा, त्यातही अन्न ह्या घटकाला सर्वाधिक प्राधान्य। खरं तर सुरक्षित अन्न दिन साजरा करण्याची वेळ आपल्यावरती आली आहे, हीच खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। आयुर्वेदाच्या माध्यमातून स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण हा मूलमंत्र देणाऱ्या शास्त्रांना माणसानं निरोगी कसं राहायला हवंय याचा वस्तुपाठ घालून देत असताना पथ्यकर आहार विहाराचं अत्यंत खोलवरती मार्गदर्शन केलेलं आहे। खरं तर या गोष्टींचा आपण विचार केला, त्याचं अनुकरण केलं, तर सुरक्षित अन्न दिन साजरा करण्याची वेळ येणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदानं त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं। परंतु आज जगाच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या तज्ज्ञांना, विशेषतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्स या संघटनांनी 2018 पासून जागतिक सुरक्षित अन्न दिन साजरा करायला सुरुवात केली। हिप्पोक्रेटिस एका ठिकाणी म्हणतो, लेट युअर फूड बी युअर मेडिसिन अँड लेट युअर मेडिसिन बी युअर फूड। खरं तर अन्न हे औषधाप्रमाणे काम करतं आणि औषध देखील अन्नाप्रमाणे काम करेल, तरच आपण निरोगी राहू शकतो। परंतु झालंय काय, 1950 नंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फास्ट फूडचा जमाना आला आणि आपल्या अन्नाबद्दल किंवा आपण घेत असलेल्या आहाराबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले। आपण कसं खायला पाहिजे याचे साधे उदाहरण द्यायचं तर ताजं खाऊ, साधं खा, घरचं खा, अन्न जिरल्यानंतर खा, अशी मार्गदर्शक तत्व जर आपण पाळली तरी देखील आपण निरोगी होऊ शकतो। परंतु आज 21व्या शतकामध्ये बहुतांशी होणारे सर्व जुनाट आजार हे केवळ आहारामध्ये असलेल्या चुकीच्या घटकांमुळे आणि आहाराविषयीच्या चुकीच्या सवयींमुळे आहेत असं म्हटलं तर वापर। आजही आधुनिक विज्ञानांना कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबिटीस, मानसिक विकार, निद्रानाश यासारखे जुनाट आणि असाध्य विकार का होत आहेत याबद्दलच सर्वतोपरी मार्गदर्शन होत नाही। परंतु आयुर्वेदाने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत याचा जर आपण विचार केला तर यासारखे जुनाट आजार हे केवळ आपण चुकीच्या सवयी, आहार घेतोय तो चुकीच्या पद्धतीने घेतोय, आपलं खाणं पिणं आणि वागणं हे चुकीचं आहे म्हणूनच हे आजार होत असतील असं मानायला भरपूर जाग आहे। मग आपण काय धडा घेतला पाहिजे, तर आपण सुरक्षित अन्न दिनाच्या निमित्तानं ह्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत की आपण घेत असलेला आहार खरं तर आरोग्याच्या दृष्टीनं उपयोगी आहे का, आणि म्हणूनच या वर्षीची जागतिक सुरक्षित अन्न दिनाची जी थीम आहे ती थीम अशी आहे की डायट फॉर टुडे हेल्थियर लाईफ फॉर टुमॉरो, म्हणजे आजचं तुमचं अन्न उद्याचं तुमचं आरोग्य देणार आहे। आणि खरं तर हीच गोष्ट अत्यंत महत्वाची, आपण घेत असलेला आहार आपल्याला दीर्घायुष्यू ठेवू शकतो का, आपण घेतलेल्या आहारापासून आपल्याला भविष्यामध्ये अनेक विकार होऊ शकतात का याचा विचार करण्याची गरज आहे। आणि म्हणूनच या गोष्टींचा जर विचार केला तर आज त्या दृष्टीने विचार करता आपण खरंच सुरक्षित अन्न घेतोय का, तर त्याचं उत्तर नाही असं। कारण आपण शुद्ध, रिफाईंड, फिल्टर्ड, पॉलिश्ड यासारख्या शब्दांची लेबल लावलेले आहार घटक द्रव्य घेतो, खरं तर ही शुद्ध असतील कदाचित, रिफाईंड असतील कदाचित, पॉलिश असतील कदाचित, परंतु ही आपल्यासाठी सुरक्षित आहेत का, त्याचं उत्तर नाही असं आहे। आणि म्हणून ह्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजे। आहार घेत असताना तो अत्यंत साधा, आपण ज्या परिसरामध्ये राहतो, आपण ज्या पद्धतीचं काम करतो, आपण ज्या वयात आहोत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आहार घेतला पाहिजे। आणि म्हणून त्याच्यासाठी काही ठराविक नियम जर आपण पाळले ते म्हणजे साधं खा, ताजं खा, सुरक्षित खा, घरचं खा, याच्याच बरोबर आपण याही गोष्टी टाळल्या पाहिजेत की शक्यतो पॅकिंग केलेले अन्न पदार्थ, रेडी टू यूज, रेडी टू इट अशा घटक पदार्थांना आपण टाळलं पाहिजे। आज बहुतांशी पॅकिंग केलेले रेडी टू यूज आणि रेडी टू इट घटक पदार्थांमध्ये, अन्न घटकांमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि ते काही काळासाठी, दीर्घकाळासाठी टिकावं म्हणून अनेक रासायनिक क्रिया केलेल्या आहेत, आणि म्हणून आपण आहार कमी आणि रसायनं जास्त घेतो असं म्हटलं तर अवघड होऊ नये। आणि म्हणून आयुर्वेदाच्या माध्यमातून
ह्या गोष्टींची शतकानुशतकं आपल्याला मार्गदर्शन होत असताना देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच आज अनेक प्रकारचे गंभीर आणि असाध्य आजार आपणास होत आहेत असं म्हटलं तर वावगट होईल. आणि म्हणून याच्यासाठी इंदुकीय आमच्या परीनं खागीचा वाटा उचलावा आणि आपलं देखील शुद्ध आहार किंवा शुद्धतेबाबत आपला देखील काहीतरी योगदान असावं याचाच विचार करून इंदू केअर आमची जी संकल्पना आहे ती आहे म्हणजे इंदू केअर थिंक प्युअर. आणि म्हणून इंदू केअर इज ऑलवेज थिंकिंग इन अ प्युअर वे, ज्याला आपण म्हणूया की आपण शुद्ध विचार केला पाहिजे, आपण घेतलेला आहार देखील शुद्ध असला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आणखी एक इंदू केअरची शाखा सुरू केली ती म्हणजे ईट प्युअर. आपण जो जो आहार घटक घेतोय आहारामध्ये जे जे अन्न आहे ते शुद्ध असलं पाहिजे, याच्याकडे इथून पुढे आपण कटाक्ष नाही ठेवला तर आपण कदाचित दीर्घायुष होऊ परंतु निरोगी दीर्घायुष्य लाभेल का याच्याबद्दल शंका आहे. आणि म्हणून इंदू केअरनं इट प्युअर या संकल्पनेखाली आम्ही एक पहिला टप्पा सुरू करतोय तो म्हणजे इंदू केअर मसाले. आपण विचार करत असताना खरं तर मसाले हे भारतीय आहार पद्धतीमध्ये केवळ अन्न पदार्थांना चव देण्यासाठी नव्हे तर निरोगी राहण्यासाठी आणि काही आजार झालेच तरी ते बरे व्हावेत याचा विचार करूनच भारतीय संस्कृतीनं आहार पद्धतीमध्ये आहारामध्ये मसाल्यांचा समावेश केला. आणि म्हणूनच लवंग असेल, दालचिनी असेल, पुदिना असेल, आलं असेल, सुंठ असेल असे घटक पदार्थ हे शुद्ध स्वरूपात आपल्या आहाराच्या माध्यमातून शरीरात जाणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच आयुर्वेदाला आणि हिपोक्रेटिसला देखील अपेक्षित असलेलं आरोग्य किंवा अपेक्षित असलेला आहार जो औषधाप्रमाणे काम करेल ते साध्य होणं शक्य आहे. आणि म्हणून इंदू केअरच्या माध्यमातून आम्ही सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे इंदू केअर मसाले हा ब्रँड ईट प्युअर, इंदू केअर ईट प्युअर या माध्यमातून आज आम्ही सुरक्षित जागतिक अन्न दिनाच्या निमित्तानं बाजारात घेऊन येतो. इंदू केअर मसाल्यामध्येच वैशिष्ट्य काय आहे तर हे मसाले बनवताना आम्ही गुणवत्तापूर्ण कच्चा माल मग लवंग असेल, दालचिनी असेल, सुंठ असेल, पुदिना असेल अशा स्वरूपाचे घटक पदार्थ ज्यांचं आहारीय मूल्य तर आहेच परंतु त्याचबरोबर औषधी मूल्य देखील खूप मोठं आहे. आणि म्हणून अशी असा कच्चा माल गुणवत्तापूर्ण असेल तर त्याच्यापासून तयार होणारे मसाले देखील गुणवत्तापूर्ण असतील, ते आहाराला तुमच्या अन्नाला चव तर देतीलच परंतु त्याचबरोबर औषधाप्रमाणे देखील काम करतील. आणि आज हे सिद्ध झालेलं आहे की लवंग असेल, दालचिनी असेल, सुंठ असेल हे घटक पदार्थ आपल्याला साधा खोकला असेल, पडसं असेल, अन्नाला चव नसेल, भूक लागत नसेल, अंग दुखत असेल, जुलाब होत असेल तर त्यासाठी आपण ते वापरतो. आणि म्हणून इंदू केअर ईट प्युअर या ब्रँडच्या माध्यमातून आम्ही गुणवत्तापूर्ण कच्चा माल वापरतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मसाले तयार करत असताना पारंपरिक मसाले हे कुठून केले जातात. आपण बऱ्याच वेळा काही चित्रपटामध्ये देखील उखळ आणि कलबत्ता वगैरे गोष्टी पाहिलेले असतील परंतु आज बाजारात येणारे सर्वच मसाले हे मसाले पल्वराईज केलेले असतात किंवा ग्राइंड केलेले असतात. आणि पल्वराईज किंवा ग्राइंडरच्या माध्यमातून वाढणारी उष्णता ह्या मसाल्यांमध्ये असलेले जे काही अत्यावश्यक घटक आहेत ज्याला आपण व्हॉलाटाईल किंवा इसेन्शियल ऑइल्स म्हणतो हे उडून जातात. ते उडून जाऊ नये कारण त्यांना औषधी गुणधर्म आहेत आणि ते उडून जाऊ नये म्हणून इंदू केअर हे मसाले मसाल्याचे सर्व घटक पदार्थ कुठून मसाले तयार करते ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॉन्डेड स्पायसेस असं म्हणतो. खरं तर हे आमचं युनिकनेस आहे, आम्ही असे कुठलेले मसाले या पद्धतीनं बाजारात आणलेले. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मसाल्याची ओगॅक व्हॅल्यू ज्याला आपण ऑक्सिजन रॅडिकल ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी म्हणतो किंवा त्यालाच टोटल अँटीऑक्सिडंट कॅपॅसिटी किंवा TAC म्हणतात ही व्हॅल्यू आमच्या इंदू केअरच्या माध्यमातून तयार केलेल्या मसाल्यांची अत्युच्च आहे. याचा एक फायदा होतो ती म्हणजे अन्नाला चव येते, नैसर्गिक स्वाद त्याला मिळतो आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट घटक द्रव्य जास्त असल्यामुळं भविष्यात जे असाध्य आजार मग कॅन्सर असेल, मधुमेह असेल, किडनीचे विकार असतील असे विकार होऊ नयेत आणि ते विकार थांबावेत याच्यासाठी या मसाल्यांचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून हाय ओगॅक व्हॅल्यू किंवा अतिउच्च ओगॅक आणि TAC व्हॅल्यू असलेले मसाले आम्ही देतो. सर्वात महत्वाची गोष्ट आणखी एक आम्ही करतोय ती म्हणजे हे मसाले कुठलेले तर आहेतच परंतु त्याचबरोबर या मसाल्यामध्ये कुठलाही रासायनिक रंग अथवा प्रिझर्वेटिव्ह अर्थात रासायनिक किंवा केमिकल फ्लेवर किंवा कलर आम्ही त्याच्यामध्ये घालत नाही.
त्यामुळे या मसाल्यांचा नैसर्गिक रंग, नैसर्गिक स्वाद आणि विदाउट प्रिझर्वेटिव्स हे मी मसाले बनवतो आणि त्यामुळे मला खात्री आहे इंदुकीय ईट प्युअर या ब्रँडने इंदुकीय तयार करत असलेले मसाले हे सुरक्षित अन्न मिळण्याच्या दृष्टीनं आमचं पहिलं पाऊल आहे असं म्हटलं तर वाव वाटून मला खात्री आहे की या बाबतीत आपण सर्वच अन्न घटकांचा विचार करायला हवा. खरं तर दूध हे सुरक्षित आहे का? चहा किंवा इतर घटक पदार्थ किंवा पालेभाज्या आणि दूध किंवा फळभाज्या आणि दूध असे पदार्थ आपण खाऊ नयेत हे आयुर्वेदाच्या माध्यमातून विरुद्ध अन्न किंवा विरुद्धाशनाच्या माध्यमातून वारंवार मी वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये सांगत आलो. परंतु सुरक्षित अन्न दिनाच्या निमित्तानं इंदुकिरण हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आपणाला सुरक्षित अन्न मिळावं, आपलं अन्न आपला आहार औषधाप्रमाणे काम करावा आणि त्याचबरोबर आपलं औषध देखील अन्नासारखं व्हावं. अर्थातच आपल्याला जर निरोगी व्हायचं असेल तर सुरक्षित जागतिक अन्न दिनाच्या निमित्तानं आपण एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घेतली पाहिजे, ते म्हणजे आपण घेत असलेला आहार सुरक्षित आहे का याचा विचार प्रकर्षानं करणं गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. मित्र हो, 20व्या शतकात कदाचित आजार जे होत आहेत त्यांना जीवाणूंना आणि विषाणूंना जबाबदार धरलं असेल, परंतु 21व्या शतकामध्ये बहुतांशी होणारे आजार हे केवळ फास्ट फूडमुळे होत आहे. आपण घेतलेला आहार कदाचित तो स्वच्छ असेल, कदाचित तो फिल्टर्ड रिफाईन पॉलिश असेल, परंतु तो सुरक्षित आहे का? तो नैसर्गिक आहे का? तो साधा आहे का? तो ताजा आहे का? तो घरचा आहे का? याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तरच जागतिक सुरक्षित अन्न दिन आपण साजरा केला असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून मित्रो, धन्यवाद.